नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भसने। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात नसतानाही एका महिन्यात तब्बल 749 शासन निर्णय जारी। आपण शिक्षण घेतो, नोकरी शोधतो, उत्तम काम करतो, मात्र ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाती देश सोपवलेला आहे। सुबोध भावेंची टीका। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यात नागपंचमी साजरी। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा नगरीमध्ये प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात। भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा। औरंगाबाद मध्ये अनोख्या पोस्टरने वेधले लक्ष। संकेतला सांगली महापालिका देणार 5 लाख रुपये, तर बहीण काजलला 1 लाख रुपये बक्षीस। दोघांनाही महापालिका घेणार दत्तक। दरमहा देणार 10,000 स्कॉलरशिप। देवेंद्र फडणवीस अजित पवारांची अशी ही मैत्री। उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला देवगिरी बंगला अजित पवारांकडे कायम। युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरेंच्या कोल्हापूर दौऱ्याने निष्ठावंत शिवसैनिक चार्ज, पण बंडखोरांना कडक संदेश। संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले, त्यांनीच नोटांच्या बंडलावर माझं नाव लिहिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। उद्धव ठाकरेंना सर्वाधिक गरज असताना बंडखोरांनी पाटीत खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचा बोचरा वार। मंत्रिमंडळ विस्तार नाही, विधिमंडळ अधिवेशन नाही, अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर केली टीका।